त्याबरोबर अमेरिकेची राज्यघटना ही केवळ एक 19 किंवा सुरुवातीला 7-8 कलमांची होती. त्याच्यानंतर चीनची राज्यघटना ही कमी कलमांची होती. स्वित्झर्लंडची राज्यघटना ही कमी कलमांची होती. त्याच्यानंतर फ्रान्सची राज्यघटना ही कमी कलमांची आहे. त्याच्या तुलनेत म्हणजे ती एका 2 दिवसात वाचून संपता येते. 4-5 पेजेस असणारी राज्यघटना आहे. इंग्लंडची राज्यघटना ही उत्कंठमय पद्धतीने झालेली आहे. म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाने देखील झालेली आहे. शेअर बाबी लक्षात ठेवत असताना भारतीय राज्यघटना ही खूप लिखित स्वरूपाची आहे, विस्तृत आहे, कलमवार चर्चा केलेली आहे, विविध पद्धतीवर ठेवण्यात आलेला आहे. ह्या बाबी देखील लक्षात ठेवाव्या लागतील. ह्या एकंदरीत बाबी ह्या खूप पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करावा लागेल. आणि याचा अभ्यास करत असताना भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणं, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि नागरिकतेच्या दृष्टिकोनातून आपले अधिकार काय आहेत, आपली जबाबदारी कर्तव्य काय आहेत, आणि आपण या शासन निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी काय आहे, ह्या बाबी देखील आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, एमपीएससी यूपीएससी करायची असतील, तर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो आणि ह्या बाबी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, हे देखील मी या निमित्ताने सांगतो. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की भारतीय राज्यघटना जी निर्माण करण्यात आलेली आहे ही 395 कलमांची 7 परिशिष्ट्य असणार होती. नंतर 9 परिशिष्ट्य करण्यात आली आणि आता 14 परिशिष्ट्य असलेले आपल्याला दिसून येतात. आता 395 कलमामध्ये काही पोट कलमामध्ये काही राज्यघटना दुरुस्त्या करून, म्हणजे घटनेमध्ये दुरुस्त्या करून काही पोट कलम ऍड करण्यात आलेले आहे. असं 446 काही स्पर्धा परीक्षा पुस्तकामध्ये विचारलं जातं. मात्र जरी असं असलं तरी ती पोट कलमामध्ये वाढ झालेली आहे. मूळ कलमे जशीच्या तशी असलेली आपल्याला दिसतात. पोट कलम म्हणजे पोट नियम उपनियमामध्ये वाढ झालेला आपल्याला दिसतात. त्यामुळे 395 कलमे आता 14 परिशिष्टे असलेले आपल्याला दिसतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1-4 मध्ये पहिल्या प्रकरणामध्ये संघराज्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 5-11 मध्ये नागरिकत्वाविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 12-35 मध्ये, म्हणजे प्रकरण तिसरे, कलम 12-35 मध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 36-51 प्रकरण 4 याच्यामध्ये राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वांची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि या एकंदरीत बाबी लक्षात ठेवत असताना आपल्याला याचा देखील चर्चा करावी लागेल. कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये हे इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. सुरुवातीला ही मूलभूत कर्तव्यांची यादी 10 कर्तव्यांची यादी नव्हती. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये 40 घटना दुरुस्तीने 1976 याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः कलम 52-78 मध्ये याच्यामध्ये साधारणतः भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 79-122 मध्ये कायदे मंडळाचं, म्हणजे संसदेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 123 हा भारताच्या राष्ट्रपतींना विवेकाधीन अधिकार, स्वविवेकाधीन अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 124-164 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे घटक राज्य पातळीवर, उच्च न्यायालयाच्या पातळीवर, त्याच्यानंतर विविध केंद्र राज्य संबंध याचे तरतूद, हे केंद्र राज्य संबंध आहे. राष्ट्रपतीच्या अधिमानीचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर घटक राज्याचं मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ याची तरतूद करण्यात आलेली आहे या संबंध बाबीचं. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे, वंचित वर्गांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ते 341-342 कलमांमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. अशा विविध विषयांचा सांगोपांग चर्चा या भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि कलमवार अशी चर्चा करून या संबंध बाबी भारतीय राज्यघटनेमध्ये कलमे जोडण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि या सामाजिक न्यायातून व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासणारी समता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासणारी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता आणि या समतेतून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जात, धर्म, भाषा, संस्कृती, साहित्य अशा पद्धतीचा कोणताही भेदभाव न करता, म्हणजे भारतीय राज्यघटना निर्माण करण्यापूर्वी ब्रिटिश कालावधीमध्ये विविध जात, धर्म, भाषा, संस्कृती, साहित्य या कारणासुद्धा भेदभाव केला जात होता. भौगोलिक परिस्थितीनुसार, भूखंडानुसार, याच्यामध्ये राहणीमान, पोषणमान, जीवनमान या सर्व बाबतीत भेदभाव. जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत, इकडे पूर्वेकडील राज्याकडून पासून ते
पश्चिमेकडील राज्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, नोकरी करण्याचं स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, समानतेचा अधिकार आहे. आणि असं असताना प्रत्येक भारतातील व्यक्ती ही एका टोकापासून दुसऱ्या टोकामध्ये जाऊ शकते. जात, धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती या कोणासोबत भेदभाव करत नाही. सर्व व्यक्ती भारतीय राज्यघटनेसोबत किंवा कायद्यासमोर समान आहेत, ही बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि एकंदरीत भारतीय राज्यघटनेनुसार ते भारताचे नागरिक आहेत, या बाबी देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि म्हणून घटना समितीची निर्मिती, त्याचं स्वरूप आणि त्याचं कामकाज याची चर्चा करत असताना एकंदरीत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना 63,96,729 रुपये इतका खर्च झाला. त्या विविध याच्यावरती विषयावरती चर्चा करण्यात आलेल्या आहेत. आणि लोकांच्या काही सूचना मागवण्यात आल्या, त्या सूचनावर तर सविस्तर चर्चा न करता त्या संमत केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना, एक चांगली राज्यघटना ही भारताची राज्यघटना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या घटना समितीतील सर्व सदस्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. जरी असं असलं तरी या मसुदा बनवणाऱ्या समितीचे योगदान हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मसुदा समितीमधील काही सदस्य हे काही कारणास्तव मृत्यू पडलेले आहेत, काहींचा मृत्यू झाला, काहींना आपल्या वयोमनुसार येता येत नव्हतं, तर काही जण हे परदेशामध्ये राहायला गेले. आणि याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडलेली होती. हे 25 नोव्हेंबर 1953 अभिनंदनाचा ठराव जेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी पास करण्यात आला, तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत जे सदस्य आहेत त्यांनी डॉक्टर आंबेडकरांची स्तुती आणि या गोष्टी सांगितल्या. या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेतील डिबेट्स जे आहेत त्याच्यामध्ये उल्लेख असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे निर्माता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधलं जातं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यामुळे एका बाजूला या चांगल्या बाबी असताना काही बाजूला टीका देखील होत होत्या, याची देखील आपण मगाशी स्पष्टता केलेली आहे. जरी असं असलं तरी आपल्याला चांगलं तत्वज्ञान, मूलभूत तत्वे हे नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे जगाच्या अन्य देशांच्या तुलनेमध्ये, अन्य देशांच्या राज्यघटनेपेक्षा भारतीय राज्यघटना ही जात, धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती अशा कोणत्याही कारणानुसार भेदभाव न करता सर्वांना समानता देते, सर्वांना सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये समावेश करून घेते. आणि एक बांधुले ठेवण्याचं काम, म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासणारी बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता उन्नत राखण्याचं काम या भारतीय संविधानाच्या माध्यमातून, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे घटना समितीच्या निर्मिती, त्याच्यामध्ये स्वरूप, कामकाज याची चर्चा केलेली आहे. आणि एकंदरीत इथं हा बी हा पॉईंट संपलेला आहे, याची आपण चर्चा केलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करावं याचं हे मी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद.